कॉम्प्लिकेशन्स याच्याविषयी बघूया. ज्यावेळेस आपल्याला कोणताही आजार होतो तो आजार बरा होत असताना त्याचे काही इम्प्रिंट्स ठसे हे आपल्या शरीरावर मनावर उमटलेले असतात. त्याच पद्धतीने त्याचे जे काही इम्प्रिंट्स आहेत ते आपल्याला नंतरही काही काळ दिसत असतात. हे जे इम्प्रिंट्स आहेत हे कॉम्प्लिकेशन्स आहेत हे दोन प्रकारचे असतात, एक तर मेजर कॉम्प्लिकेशन्स आणि मायनर कॉम्प्लिकेशन्स. मायनर कॉम्प्लिकेशन्स म्हणजे काय ते आपण पाहूया. कोविड झाल्यानंतर त्याचे होणारे मायनर कॉम्प्लिकेशन्स हे खूप वेगवेगळ्या प्रकारे लोकांना अनुभवायला येतात, जसे की खोकला असणे, ठसका लागणे, गुचकी लागणे, घशाला कोरड पडणे, नाक कोरडे पडणे, उत्साह कमी होणे, बल कमी होणे, भूक कमी होणे किंवा खूप भूक लागणे म्हणजे भूक अनियमित होणे, डोके जड असणे, सतत बारीक डोके दुखत असणे किंवा तोंडाला चव नसणे, वास व्यवस्थित येत नाही, घसा कोरडा पडतो, नाक बंद होते किंवा नाक कोरडे होते, जेवणानंतर पोट फुगते, पोट जड वाटते, पाय दुखतात, पिंडऱ्या दुखतात, कंबर दुखते, अंग दुखते, असे वेगवेगळे प्रकारची लक्षणं पोस्ट कोविड मध्ये दिसतात. त्याच पद्धतीने ही लक्षणं सर्वांनाच दिसतात असं नाहीये, तर प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार तुम्हाला किती प्रमाणात इन्फेक्शन झालेलं आहे व तुमचं बल किती कमी झालंय याच्यावर तुम्हाला 1, 2 किंवा 4 लक्षणं यातली दिसू शकतात. आता मेजर कॉम्प्लिकेशन्स म्हणजे काय, तर आपली शरीरामध्ये जे वेगवेगळ्या सिस्टीम्स असतात त्या हॅम्पर केले जातात, म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम, युरिनरी सिस्टीम, हार्मोनल सिस्टीम, पाळी संबंधी असणाऱ्या काही तक्रारी निर्माण होतात, म्हणजे अंगावरनं कमी जाणे, अंगावरनं जास्ती जाणे किंवा बिलकुलच जात नाही, ब्रेन संबंधी काही तक्रारी निर्माण होतात, ब्लड शुगर लेवल वाढते, रक्त घट्ट होते, ब्लड क्लॉट्स तयार होतात, असे वेगवेगळ्या सिस्टीम मध्ये जाऊन त्याचे जे काही लक्षणं निर्माण होतात ते मेजर कॉम्प्लिकेशन्स मध्ये येतात. त्याच पद्धतीने आपल्या शरीरातले जे व्हायटल ऑर्गन्स असतात, मुख्य अवयव असतात, त्यांची ताकद कमी होणे, त्यांची कार्यक्षमता कमी होणे, पचन संस्था बिघडणे, हे सर्व मेजर कॉम्प्लिकेशन्स मध्ये येतात. त्याच पद्धतीने आपल्या शरीरातले जे हार्मोन्स आहेत त्यांचे कार्य व्यवस्थित न होणे, त्याच्यामुळे अचानक वजन वाढणे, वजन कमी होणे हे देखील कॉम्प्लिकेशन्स मध्ये आपल्याला दिसतात. परंतु हे देखील सर्वांना सारखे होतील असं नाहीये, तर तुमच्या प्रकृतीनुसार, तुम्हाला असणाऱ्या इन्फेक्शन नुसार व तुमच्या प्रतिकार शक्तीनुसार हे मेजर कॉम्प्लिकेशन्स ही वेगवेगळे असू शकतात. त्या सर्वात महत्वाचे हे कॉम्प्लिकेशन्स का निर्माण होतात. ज्यावेळेस आपल्याला कोविड होतो, आपण ज्यावेळेस कोविड पॉझिटिव्ह येतो किंवा त्यासारखी काही लक्षणं निर्माण होतात, तर सुरुवातीचे काही दिवस आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. ज्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदी लक्षणं निर्माण होतील त्याच दिवसापासून जर तुम्ही व्यवस्थित औषधं घेतली व त्याच पद्धतीने प्रोटोकॉल फॉलो केला, तर ही कॉम्प्लिकेशन्स निर्माण होण्याचे चान्सेस अगदी किंवा खूपच कमी असतात. त्याच पद्धतीने तुम्ही जर अग्नीचे रक्षण करून, म्हणजे तुमचा आहार विहार लगेच पचायला जर नॉनव्हेज किंवा इतर पचण्यासाठी जर ड्रायफ्रुट्स वगैरे हे जर तुम्ही पहिल्या दिवसापासून घ्यायला सुरुवात केली, तर लगेचच तुम्हाला अग्नी कमी झालेला असल्या कारणाने भूक लागत नाही, अशा वेळेस जर तुम्ही पचण्यासाठी हेवी डाएट घेतला, तर त्याचा दुष्परिणाम अग्नीचे रक्षण होत नाही व त्याच्यानंतर बॉडी रिकवर व्हायला वेळ घेते व कॉम्प्लिकेशन्सही त्या पद्धतीने दिसतात. त्यामुळे आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जे काही आहाराबद्दल सांगितलेलं आहे त्याचं जर काटेकोरपणे व्यवस्थित पालन केलं, म्हणजे सर्वात पहिल्यांदा द्रव आहारापासून जर तुम्ही सुरुवात केली, पचायला लघु आहार घेतला व त्यानंतर जशी जशी भूक वाढेल, तुम्ही जसे जसे कोविडमधनं रिकवर होत येता, त्यानंतर तुम्ही त्या पद्धतीने जर आहार वाढवत गेलात, तर तुमच्या अग्नीचेही रक्षण होते व त्याच पद्धतीने तुम्ही त्यातनंही बरे होता व कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर फार काळ टिकत नाही. त्याच पद्धतीने जर तुम्ही आयुर्वेदिक चाटण घेणं, आयुर्वेदिक औषधं घेणं, काढे घेणं व आहार विहार व्यवस्थित आयुर्वेदिक दिनचर्या तुमच्या अग्नीनुसार फॉलो केली, तर अग्नीचे रक्षण झाल्याने शरीराचे बल टिकून राहते व इतर कोणतेही उपद्रव निर्माण होत नाही. ज्यावेळेस पेशंटला कोविड मधनं आपण बरे होत आहोत असं ज्यावेळेस कळतं किंवा ते हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज होऊन घरी येतात, त्यावेळेस पेशंटला तोंडाला चव नसते किंवा त्यांनी बरेच दिवस काय काय गोष्टी खाण्याची त्यांची इच्छा असते व घरचे देखील प्रेमापोटी त्यांना बरेच काही खाऊ घालत
अशा वेळेला नकळतच आपण त्यांच्या अग्नीवर अत्याचार करत असतो व त्यामुळे पुन्हा अग्निदृष्टी होते व पुन्हा आजाराची संप्राप्ती घडून येते व पेशंटला नंतर पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन तयार व्हायला बाकीचे सर्वजण शरीर देखील मदत करतो व त्यामुळे आणि मेजर असे दोन्ही प्रकारचे कॉम्प्लिकेशन निर्माण होतात. अशा वेळेला ज्या वेळेस पेशंट कोविड मधनं बरा होत आहे असं दिसत असेल तर पेशंटनेच आपल्या अग्निनुसार आहार घ्यावा. म्हणजे सर्वप्रथम द्रव पचायला हरका स्निग्ध गरम सूप स्वरूपामध्ये मुगाचे कडण तांदळाची पेस्ट मटन सूप चिकन सूप अशा स्वरूपामध्ये जर द्रव आहारापासून सुरुवात केली व जसं जसं अग्नी वाढेल तसं तसं पेशंटने टप्प्याटप्प्याने त्यांचा आहार वाढवत नंतर भाकरी फुलका व सगळ्यात शेवटी चपाती असा जर आहार घेतला तर त्यांच्या अग्नीचे रक्षण होते बलाचे रक्षण होते व शरीराला त्याचा पूर्ण आपण जे खातोय त्याचा पूर्णपणे उपयोग होतो. त्याच पद्धतीने तुम्ही जर बरे होत आलेला असाल व तुमच्या शरीराचे बल चांगले असेल तर तुम्ही तुमच्या बलानुसार योगासन प्राणायाम मेडिटेशन याचा अंतर्भाव तुमच्या डेली रुटीनमध्ये करून घ्या व तुमचं एक रुटीन फॉलो करा. खूप उशिरा उठणं दिवसभर झोपून राहणं या गोष्टी देखील कॉम्प्लिकेशन्स निर्माण व्हायला मदत करतात. कोणताही आजार आपल्याला झाला असेल तर तो पुन्हा होऊ नये म्हणून आयुर्वेदामध्ये अपुनर्भव ही चिकित्सा सांगितलेली आहे. अपुनर्भव चिकित्सा म्हणजे पुन्हा आजार होत नाही तर त्याच्यासाठी काही विशिष्ट औषधं काही कालावधीसाठी आपल्याला घ्यायची असतात तर ती तुम्ही वैद्याच्या सल्ल्याने घेऊ शकता. अपुनर्भव चिकित्सा घेतल्यानंतर आपलं बल आपण पूर्ववत प्राप्त करतो व शरीराचे जे काही पॅरामीटर्स आहेत ते नॉर्मल येतात व त्यानंतर तुम्ही जवळच्या वैद्याकडे जाऊन आपलं नाडी आणि पोट व्यवस्थित तपासून घेतल्यानंतर आपल्या शरीरातल्या दोषांच्या स्थितीनुसार व आपल्या प्रकृतीनुसार आपल्याला जे पेन त्याच्यापैकी कोणत्याही पाच पंचकर्मांपैकी एक कर्म म्हणजे वमन विरेचन बस्ती नस्य व रक्तमोक्षण याच्यापैकी आपल्या शरीरातला कोणता दोष बिघडलेला आहे त्यानुसार आपल्या प्रकृतीला कोणतं पंचकर्म योग्य आहे हे त्यांच्याकडून जाणून घेऊन अगदी शास्त्रोक्त पद्धतीने तुम्ही पंचकर्म करून घेतली तर तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढून टाकण्यासाठी पंचकर्म आपल्याला मदत करतं व ज्या प्रमाणामध्ये आपण औषधं घेऊन देखील रिकवर होत नाही तर पंचकर्म केल्यानंतर आपली बॉडी बऱ्यापैकी नॉर्मलला येते. एक प्रकारचं ऑइलिंग शरीराला होतं त्याच्यामुळे शरीराचे पॅरामीटर्स नॉर्मलला येतात. पंचकर्म झाल्यानंतर कोविड झालेला आहे बरा झालेला आहे अशांनी पंचकर्म पश्चात रसायन चिकित्सेचे सेवन करणे आवश्यक असते. आता रसायन चिकित्सा म्हणजे काय? रसायन चिकित्सा ही एक औषधी चिकित्सा आहे. याच्यामध्ये तुमच्या प्रकृतीनुसार व तुमचं शोधन झालेलं आहे तुमच्या आजारानुसार तुम्हाला रसायन औषधं दिली जातात. रसायन औषध घेतल्यामुळे आपल्या शरीराचे बल व्यवस्थित टिकून राहते आपल्या देहबल आपले इंद्रियांचे बल वाढते आपली प्रभा वर्ण कांती ही टिकून राहते आयुष्य वाढवणारे हे औषध आहे. त्याच पद्धतीने तुमची बॉडी ही नॉर्मलला येते व तुम्ही परत पूर्वीप्रमाणे तुमची कार्य करू शकता नाही परंतु आपले जे काही पॅरामीटर्स आहेत ते नॉर्मलला आल्यानंतर आपण आपलं जे वयामानानुसार आपण आपली योग्य ती कामे व्यवस्थित करू शकता. अशा पद्धतीने प्रथम औषधी चिकित्सा त्याच्यानंतर अपुनर्भव चिकित्सा त्यानंतर पंचकर्माद्वारे शरीर शुद्धी करून घेऊन रसायन चिकित्सा जर आपण योग्य पद्धतीने घेतली ह्या टप्प्याने जर आपण गेलो व त्याच पद्धतीने डाएट प्रॉपरली फॉलो केला तर कोविड झाल्यानंतरचे कॉम्प्लिकेशन्स किंवा पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स हे अगदी नगण्य होतात व पेशंट लवकर नॉर्मलला यायला मदत होते. तुमचे याबद्दल काही प्रश्न असतील तर कृपया आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. धन्यवाद.